नमस्कार मित्रांनो, इयत्ता चौथी द्वितीय सत्र दररोजचा अभ्यास विषय मराठी भाग 12वा। मित्रांनो, मागील भागामध्ये आपण झुळूक मी भावे या कवितेचं स्पष्टीकरण पाहिलं होतं आणि त्या कवितेवरील जो स्वाध्याय आहे तो लिहिण्यासाठी मी तुम्हाला सर्वांना सांगितला होता, तर तुम्ही नक्कीच तो लिहिला असेल। तर आज आपण मित्रांनो या स्वाध्यायाचं स्पष्टीकरण पाहणार आहोत, म्हणजे जी काही उत्तरं येतात ते इथे पाहणार आहोत। तुम्ही लिहिलेली उत्तरं तुम्ही इथे चेक करायची आहेत। चला तर बघूया। ओके, स्वाध्याय तर प्रश्न क्रमांक एक आहे। बघा, एका वाक्यात उत्तरे लिहा। पहिला प्रश्न आहे, कवीला काय व्हावेसे वाटते? अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो। बघा, आपली कविता अशी आहे, वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे। म्हणजेच कवीला एक छोटीशी लहानशी वाऱ्याची झुळूक व्हावेसे वाटते। कवीला एक छोटीशी लहानशी वाऱ्याची झुळूक व्हावेसे वाटते, असं पूर्ण वाक्यात आपण उत्तर इथे लिहायचं आहे। पुढे, कळीला कसे बोट लावावे असे कवीला वाटते? आपलं ओळ आहे बघा, लावणी अंगुली कली केला हळूवार, हळूवारपणे। म्हणजेच कळीला हळूवारपणे बोट लावावे असे कवीला वाटते, असं याचं उत्तर येणार आहे। पुढे, दिशांदिशांतून कवी काय उधळून देतो? लावणी अंगुली कली केला हळूवार, ती फुलीने फुलूनी बघेतो व्हावे पार पसार, परी जाता जाता सुगंध संगे न्यावा, तो दिशांदिशांतून उधळून द्यावा। बघा, या ओळीमध्ये उत्तर आहे बघा, तो दिशांदिशांतून फिरता उधळून द्यावा। काय उधळणार आहे? तर कळीचं जे फूल होणार आहे त्या फुलाचा सुगंध इथे कवीला काय करायचं आहे, झुळूक बनवून दिशांदिशातून पसरवायचा आहे। दिशांदिशातून कवी फुलाचा सुगंध उधळून देतो। पुढे, कवीने शेताला कशाची उपमा दिली आहे? पाचूच्या शेताची। पाचू म्हणजेच रत्न, पाचू या रत्नाची उपमा दिलेली आहे कवीने। शेताला पाचू या रत्नाची उपमा दिलेली आहे। पुढे, तुम्हाला काय व्हावेसे वाटते? आता मित्रांनो, हा प्रश्न हा तुमच्या तुम्ही स्वतः लिहायचा आहे की तुम्हाला काय व्हावंसं वाटतं। म्हणजे मोठे होऊन असं नाही की मोठे होऊन मी डॉक्टर होणार, शिक्षक होणार, इंजिनियर होणार वगैरे वगैरे असं नाही। तर इथे जसं कवीला एक वाऱ्याची झुळूक व्हावंसं वाटतं, तसं तुम्हाला काय व्हावंसं वाटतं? तुम्हाला झरा व्हावासा वाटतो का? तुम्हाला फूल व्हावेसे वाटते का? तुम्हाला पक्षी व्हावेसे वाटते का? म्हणजे तुम्हाला जे काय वाटतं ते तुम्ही इथं उत्तर लिहायचं आहे। पुढे जाऊया मित्रांनो, प्रश्न क्रमांक दोन, खालील अर्थाला अनुरूप कवितेतील ओळी लिहा। म्हणजे इथं कवितेतील काही ओळींचा अर्थ दिलेला आहे, त्याच्याशी रिलेटेड जी ओळ आहे ते आपण शोधून इथं लिहायची आहे। बघा, अ बघा, जिकडे मन आकर्षले जाईल तिकडे अगदी मोकळेपणाने जावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे। जिकडे मन आकर्षले जाईल, मन ओढले जाईल तिकडे स्वच्छंदपणे फिरावे, स्वैर म्हणजे स्वच्छंदपणे, त्यामुळे ती ओळ तिथे इथे येणार आहे। पुढे बघा, दुसरं आहे, जाता जाता सुगंध उधळत जावे, परी जाता जाता सुगंध सॉरी जाता जाता सुगंध उधळ जावे। मगाशी जी आपण ओळ बघितली होती कवितेची तिथेच उत्तर आहे बघा, परी जाता जाता सुगंध संगे न्यावा, परी जाता जाता सुगंध संगे न्यावा, ही ओळ इथे उत्तर येणार आहे। पुढचा प्रश्न आहे बघा, झऱ्याचे झुळझुळ गाणे सर्वत्र पसरावे, झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर, अशी ओळ आहे बघा शेवटच्या कडव्यामध्ये, झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर, याचं उत्तर येणार आहे। आणि शेवटचा अर्थ आहे, हिरव्यागार शेतात किंवा निळ्याशार नदीच्या काठावर जावे, हिरव्यागार शेतात शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत, कुठलं उत्तर येणार आहे बघा, शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत, अशा पद्धतीने या ओळी इथे येणार आहेत। तर मित्रांनो, या कवितेचा अर्थ आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे, तुम्ही अजून पाहिला नसेल तो व्हिडिओ, तो एकदा व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला इथे डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक पाहायला मिळेल। आणि तुम्हाला या कवितेचा अर्थ तुमच्या भाषेत सुद्धा मी लिहायला सांगितला होता, तुम्ही तो नक्कीच लिहिला असेल। आता पुढे जाऊ मित्रांनो, प्रश्न क्रमांक तीन, कंसातील योग्य शब्द वापरून वाक्य लिहा। तर इथं आपल्याला काही मित्रांनो इथं वाक्प्रचार दिलेले आहेत, पसार झाले, झुकली, कानोसा घेतला, भरारी घेतली, याचे अर्थ जे आहेत ते आपण त्या दिवशी बघितलेले आहेत, म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये। पुन्हा एकदा मी सांगतो, पसार होणे पळून जाणे, झुकणे म्हणजे झुकणे आपण म्हणतो बघा, झुकले झाडे झुकतात वगैरे वगैरे, किंवा झुकणे याचा अर्थ म्हणजे मान खाली घालणे, अशा पद्धतीने देखील अर्थ घेतला जातो। पुढे, कानोसा घेतला अंदाज घेणे, लक्षपूर्वक ऐकणे, अशा पद्धतीनं, भरारी घेतली सूर घेणे, झेप मारणे, भरारी घेणे असं। ओके, घरात कोणी आहे का याचा मी काय घेणार आहोत, आपण अंदाज घेणार आहोत, म्हणजेच कानोसा घेतला, घरात कोणी आहे का हे मी लक्षपूर्वक पाहिले, कानोसा घेतला। पुढे, मांजरीला पाहून उंदीर, अतिशय सोपा आहे, तुम्ही पटकन बोलला देखील असाल, पसार झाले। पुढे, नदीतल्या पाण्यावर झाडाची फांदी झुकली म्हणजे वाकली, नदीच्या पाण्यावर झाडाची फांदी झुकलेली आहे। पुढे, पक्षाने आकाशात
भरारी घेतली, सूर घेतला, झेप घेतली, अशा पद्धतीने पक्षाने आकाशात भरारी घेतली। चला आता मित्रांनो पुढचा प्रश्न पाहूया। तत्पूर्वी या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका, आणि तुम्ही अजूनही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जे लाल बटन दिसतं सबस्क्राइबचं त्यावर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। म्हणजे हे जे शैक्षणिक व्हिडिओज आहेत, म्हणजे आपले रेग्युलर अभ्यासक्रम असेल, शिष्यवृत्तीशी रिलेटेड असेल, व्याकरण असेल, इंग्रजी असेल, या सर्व विषयांशी रिलेटेड व्हिडिओज आपल्याला वेळच्या वेळी पाहता येतील। त्यामुळे सबस्क्राइबचं बटन म्हणजे सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। चला आता शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, रिकाम्या जागी तुमच्या मनाने शब्द भरून कविता पूर्ण करा। तर मित्रांनो इथे ही कविता तुम्हाला स्वतःला पूर्ण करायचा आहे, तुमच्या मनाने इथे तुम्ही शब्द भरायचे आहेत, ओके। म्हणजे तुम्ही सुद्धा आता इथे कवी होणार आहात। बघा, वाटते मला डॅश डॅश मी व्हावे, घेईल ओढ मन डॅश डॅश झुकावे, कधी डॅश डॅश तर कधी डॅश डॅश काठी, डॅश डॅश कधी वा डॅश डॅश पाठी। चला आता इथे बघा, आपण एक ट्राय करूया अशा पद्धतीने। बघा, वाटते मला सुंदर पक्षी मी व्हावे, बघा वाटते मला सुंदर पक्षी मी व्हावे, तुम्हाला जे व्हावंसं वाटतं ते तुम्ही इथे घेऊ शकता। पुढे, घेईल ओढ मन तिकडे, आता इथे स्वैर झुकावे किंवा स्वच्छंदीपणे असा शब्द घेऊया आपण, नो प्रॉब्लेम, स्वच्छंदीपणे झुकावे। कधी आपण कुठे घेऊया, कधी शेतावर, कधी शेतावर तर कधी तलावाच्या काठी किंवा तलावाकाठी, कधी शेतावर तर कधी तलावाकाठी। आता इथे राईत कधी होतं आपण काय घेऊया, अजून कोणतं ठिकाण घेता येईल आपल्याला, बघा बागेत कधी, बाग घेऊया, बागेत कधी, वा इथं कवितेत होतं पडक्या वाड्यापाठी, आपण असं घेऊया पडक्या किल्ल्यापाठी असं देखील आपण घेऊ शकतो। तर तुमच्या मनाने तुम्हाला जसं वाटतं तशी ही तुम्ही कविता बनवायची आहे आणि तुम्ही ती तुमच्या ग्रुपवर शेअर करायची आहे। त्याचबरोबर हा संपूर्ण जो स्वाध्याय आहे तो आपण प्रॉपरली कम्प्लीट करायचा आहे, सर्व उत्तर तुमच्या लक्षात आलेलीच आहेत, आणि तो ग्रुपवर आपापल्या शाळेच्या ग्रुपवर पोस्ट करायचा आहे, किंवा माझ्या ग्रुप स्टोरमध्ये जर आपल्याला सहभागी व्हायचं असेल व्हॉट्सअपच्या, तर तुम्हाला अधूनमधून माझा नंबर व्हॉट्सअप नंबर डिस्प्ले होत असेल त्या नंबरवर मला नक्की मेसेज करा किंवा कमेंटमध्ये मेसेज करा, मी तुम्हाला माझ्या चौथीच्या ग्रुप्समध्ये ॲड करेन। चला आता इतर मित्रांनो अजून एक स्वाध्याय आपल्याला इथे कम्प्लीट करायचा आहे। तर बघा, इथे एक उपक्रम पूर्ण करायचा, ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आणि कंपल्सरी सर्वांनी पूर्ण करायची आहे। खालील झाडांच्या पानांचे निरीक्षण करावं, वैशिष्ट्ये लिहा। वैशिष्ट्ये म्हणजे एखादी खास गोष्ट, विशेष अशी गोष्ट लिहायची, म्हणजे वेगळंपण, थोडक्यात असं म्हणतो वेगळंपण। चला तर बघा, केळी नारळ पिंपळ तुळस बेल आवळा आणि कडुनिंब हे सर्व झाडे आपल्या आजूबाजूला परिसरात पाहायला मिळतात। तुम्ही तुमचे मोठे दादा असेल, मोठी ताई असेल, मम्मी पप्पा आजी आजोबा यांना सांगा, यांना सोबतीला घ्या आणि या झाडांची एक एक पान तुम्ही काय करा, कलेक्ट करा, म्हणजे काढून आणा, किंवा तुम्ही न जाता तुम्ही तुमच्या पप्पांना सांगा, मम्मीला सांगा, शेतामध्ये जात असतील तर वगैरे, तर ही पानं यांची गोळा करा। तुम्ही शक्यतो एकटी किंवा मित्रांसमवेत अजिबात बाहेर पडू नका। तर आईवडिलांकडून ही पानं जी आहेत ती छोटी छोटी पानं, आता केळीचं अख्खं मोठं पान घेऊ नका, एक छोटासा तुकडा घेतला तर चालेल। नारळाचं पान तर तुम्हाला माहितीच आहे, आपल्या समोर असतात नारळ, पिंपळ तुळस बेल आवळा, बेल आवळा कडुनिंब, प्रत्येकाचं पान घ्यायचं, ते वहीच्या एका कागदावर चिकटवायचं आणि त्याच्या खाली त्याचं वैशिष्ट्य लिहायचं, म्हणजे विशेष असं काय आहे। उदाहरणार्थ आता आपण इथे केळीचं उदाहरण घेऊया, तर केळीच्या पानाचं विशेष काय आहे, तर केळीची पानं लांब असतात, केळीच्या पानांवर एका सरळ लाईनमध्ये अशा रेषा असतात, बरोबर, केळीच्या पानाचा मधला देठ थोडासा खोलगट आणि पोकळ असा असतो, म्हणजे तुम्हाला जे जाणवेल, तुम्हाला जे वाटेल ते त्याचं वैशिष्ट्य तुम्ही इथं लिहायचं आहे, ओके। चला तर हा स्वाध्याय आपण इथे कम्प्लीट करायचा आहे मित्रांनो, आणि याचे जे फोटोज आहेत ते तुम्ही तुमच्या ग्रुप्सवर शेअर करायचे। चला तर भेटूया आता उद्याच्या भागामध्ये पुढचा घटक घेऊन। थँक्यू व्हेरी मच।